मागच्या तासामध्ये आपण लँग्वेज स्टडी मधील एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रकार अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेला मुळाक्षरानुसार क्रम लावणे किंवा वर्णाक्षरानुसार क्रम लावणे असं ज्याला म्हणतात त्या भागाला सुरुवात केली. यामध्ये दोन प्रकार आहेत. एक बिगिन्स विथ डिफरंट लेटर म्हणजे वेगवेगळ्या अल्फाबेटने सुरू झालेले शब्द. जसं आपण पाठीमागं उदाहरण पाहिलं, समजा हा कॅट बॉय यू आणि कॅट एक एक्झाम्पल, अशी बरीचशी उदाहरणं आपण मागच्या तासामध्ये पाहिली. तो पहिला प्रकार होता, तो बऱ्यापैकी सोपा होता, जो आपल्या लक्षात आलेला आहे की हा शब्द सीने सुरू झाला, हा बीने सुरू झाला, हा वायने सुरू झाला, एने सुरू झाला, त्याला म्हणतात बिगिन्स विथ डिफरंट लेटर म्हणजे वेगवेगळ्या अल्फाबेटने सुरू झालेले शब्द. हे आपल्याला अल्फाबेटिकली अरेंज करायला फारसा विचार करण्याची गरज नाही. आपण ए पासून झेड पर्यंत जर अल्फाबेट्स मुळाक्षर ए बी सी डी काउंट करत राहिलो तर आपण हे इझिली काय करू शकतो, अल्फाबेटिकली लावू शकतो. आता ए, ए चा शब्द या ठिकाणी उत्तरामध्ये एक नंबर लिहायचा आहे, बरोबर आहे. ए बी बॉय दोन नंबर लाईल, सी कॅट तीन नंबर लाईल, आणि राहिलेला शब्द मात्र यू चार नंबरला येईल. हा भाग, हा प्रकार आपण मागच्या तासामध्ये अभ्यासला. हा सोपा आहे, समजायलाही सोपा आहे, सोडवायलाही सोपा आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचणी असं नाही. तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणही मी दिले होते, ते तुम्ही निश्चित सोडवले असते. परंतु यामधला दुसरा जो प्रकार आहे यापेक्षा थोडासा वेगळा आहे, जो आपल्याला आज अभ्यासायचा आहे. त्याला म्हणतात टाईप, हा वन झाला प्रकार पहिला झाला, आणि हा टाईप टू. बिगिन्स विथ, बिगिन्स म्हणजे सुरुवात होणार, बिगिन म्हणजे सुरुवात होणार. बिगिन्स विथ सेम लेटर्स, बिगिन्स विथ सेम लेटर्स, हा बिगिन्स विथ डिफरंट लेटर्स म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या अक्षरांनी वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे, वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे. जसं आपण इथं पाहिलं, हा सीने सुरू झाला, हा बीने सुरू झाला, हा वायने सुरू झाला, हा एने सुरू झाला, त्यामुळे ते आपल्याला अल्फाबेटिकल अरेंज करायला कुठलीही अडचण आली नाही. तो हा जो दुसरा प्रकार आहे, बिगिन्स विथ सेम लेटर्स म्हणजे एकाच अक्षराने, एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द, एकाच अक्षराने म्हणजे कसं पाहू. एक उदाहरण पाहू, सोपं उदाहरण घेऊ आपण. बॉय बॅट बेंच, बॉय बॅट बेंच, अजून बकेट. आता काय करायचं? पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की पहिल्या अक्षरानुसार शब्द लावायचे, जे आपण असे लावतो की इथं सी घेतला, इथं बी बी आहे, तिथं वाय आहे, तिथं ए आहे, ते आपण ए बी सी डी नुसार लावतो. आता इथं काय करायचं प्रश्न आहे, इथं काय करायचं? हा पण बीने सुरू झाला, हा पण बीने सुरू झाला, हा पण बीने सुरू झाला, आणि हा पण बीने सुरू झाला. मग आता काय करायचं? असं एक उदाहरण आपल्याला सोडवायचं असतं, पहिल्या प्रकाराचं एक आणि दुसऱ्या प्रकाराचं एक. अगदी सोपा मार्ग आहे, अगदी साधी आणि सोपी ऍक्टिव्हिटी आहे. बीने सुरू झालंय, बीचा विचार करायचा नाही.
बी चा विचार करायचाच नाही. चारही शब्दांच्या चारही शब्दांची सुरुवात बीने झालेली, मग बीचा विचार करायची काही गरज नाही. कोणत्या शब्दाचा विचार करायचा, त्याच्या पुढच्या शब्दाचा विचार करायचा. पहिल्या शब्दाची पहिल्या शब्दाचं दुसरं अक्षर आहे ओ, दुसऱ्या शब्दाचं दुसरं अक्षर आहे ए, तिसऱ्या शब्दाचं दुसरं अक्षर आहे ई, आणि त्यानंतर शेवटच्या शब्दाचं अक्षर आहे दुसरं अक्षर आहे यू. मग पहिल्या अक्षरानुसार क्रम लावायचा नाही. कोणत्या अक्षरानुसार क्रम लावायचा? मग दुसऱ्या अक्षरानुसार. दुसऱ्या, आता इथं ओ आहे, इथं ए आहे, इथं ई आहे, आणि इथं यू आहे. बी हा बी म्हणण्यापेक्षा पहिले जे अक्षर सेम असेल चारही शब्दांचं, तर पहिल्या अक्षराचा विचार करायची गरज नाही. दुसऱ्या अक्षरांचा आपण विचार करू. ओ ए ई आणि यू म्हणा, आता ई बी सी डी ए, ए आला इथं एक नंबरला शब्द आहे. ए बी सी डी ई दोन नंबरला आहे. ई F, G, H, I, J, K, L, M, N, O, O R, हा शब्द तीन नंबर देऊ. आणि राहिलेला शब्द 100% तर देणार आहे, कारण यू हा अगदी शेवटी शेवटी, त्यामुळे हा शब्द चार नंबर येईल. याच उत्तर काय असेल? पहिला शब्द बॅट, दुसरा शब्द बेंच, तिसरा शब्द बॉय, आणि चौथा शब्द जो आहे तो आहे बकेट. आपण काय केले पहा, पहिल्या बीने सुरुवात झालेली, परंतु आपण या बीचा विचारच केलेला नाही, तर आपण कशाचा विचार केला आहे? दुसऱ्या अक्षराचा, या एचा, या ईचा, या ओचा, आणि या युचा. लक्षात आलं सगळ्यांच्या? अजून एक उदाहरण इकडे लिहितो मी. आता हे तुम्ही लिहून, हे ज्या वेळेस लिहून घ्यायचं त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करायचा, हे लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर आता इथे आपल्याकडे जागा नसल्यामुळे मी काय करतोय, वरचं थोडस पुसतोय आणि वरती लिहि. अजून एक उदाहरण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात या दुसऱ्या प्रकाराचं, पहिल्या प्रकाराचं नाही. पुन्हा एक एक्झाम्पल, प्रॉपर, पिंक, पॅक आणि पेन येणार. ज्या प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवले सेम त्याच पद्धतीने आपल्याला याचा अल्फाबेटिकल ऑर्डर डिसाइड करायचा. इथे जसं आपण याचा हा प्रकारच आपला काय, बिगिन्स विथ सेम लेटर्स, म्हणजे एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द. आता इथे पण तोच प्रकार काय झाले, पहिला शब्द प्रॉपर पीने सुरू झाला, दुसरा पिंक पीने सुरू झाला, तिसरा पॅक पीने सुरू झाला, चौथा पे पीने सुरू झाला. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, याचा विचार करायची गरज नाही, बिकॉज ऑल द वर्ड्स बिगिन्स इन सेम लेटर्स, कारण सगळे शब्द एकाच अक्षराने सुरू झालेले आहेत. दुसऱ्या अक्षराचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. इथे आहे आर, इथे आहे आय, इथे आहे ए, आणि इथे ई. त्याला काउंट करा. काउंट कुठून होतो सुरू? आपला ए पासून. ए पहिला हा शब्द एक नंबर, ए बी सी डी ई आला. हा शब्द दोन नंबर, हा म्हणजे हा शब्द ई, एफ जी एच आय आयला नंतर हा शब्द तीन नंबर लिहिणार, आणि राहिलेला शब्द 100% चार नंबर लिहिणार. मग या प्रश्नाचं उत्तर कसं होणार? उत्तर कसं होईल? एक नंबरला शब्द कोणता येईल? पॅक. दोन नंबरला शब्द कोणता येईल? पेन. तीन नंबरला शब्द कुठला येईल? पिंक. आणि चार नंबरला शब्द कुठला येईल? प्रॉपर.
एक गोष्ट या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायची, चारही शब्द जर तुम्ही योग्य प्रकारे लिहिले, योग्य त्या क्रमाने लिहिले, तरच तुमचं उत्तर बरोबर असतं. तुम्ही पहिला शब्द बरोबर लिहिला, दुसराही बरोबर लिहिला, परंतु चौथा शब्द जर तिसऱ्या शब्दाच्या जागी घेतला आणि तिसरा शब्द जर चौथ्या शब्दाच्या जागी घेतला तर पूर्ण उत्तर चुकतं. तुम्ही दोन शब्द बरोबर अरेंज केले म्हणजे तुमचं अर्ध उत्तर बरोबर आहे असा त्याचा अर्थ होत नाही. एकदा समजून घ्यायचंय. पुढच्या तासामध्ये आपण या प्रकाराचे अजून एक 10 एक्झाम्पल्स 10 उदाहरणं आपण पुन्हा घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला सोडवण्यासाठी मी काही उदाहरणं निश्चित देईल. तोपर्यंत हे सगळं काळजीपूर्वक पाहायचंय, अभ्यासायचंय, समजून घ्यायचंय.